नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण पार्शियल फ्रॅक्शनचं एक प्रॉब्लेम बघितलं होतं आता आज आपण पुन्हा दोन प्रॉब्लेम बघू तर बघा हे प्रॉब्लेम कसा येतं इंट्रिगेशन ऑफ वन अपॉन एक्स अदर ब्रॅकेटमध्ये आहे वन मायनस टॅन एक्स आणि अजून एका ब्रॅकेटमध्ये आहे टू प्लस टॅन एक्स टी एक्स तर सर्वात प्रथम काय करायचं लेट कन्सिडर आय इज इक्ल टू मेन्शन करायचं फक्त याला लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंट्रिगेशन ऑफ वन अपॉन एक्स फर्स्ट ब्रॅकेटमध्ये वन मायनस टेन एक्स आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये टू प्लस टेन एक्स टी एक्स तर आता हा जो टॉपिक आहे हा पार्शिल फेक्शनचा आहे ओळखण्यासाठी तर अत्यंत इझी आहे कारण हे प एक ब्रॅकेट आहे आणि हा दुसरा ब्रॅकेट आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं पण आहे की जर समजा जे ब्रॅकेटमध्ये असते ते आपण पुट करत असतो जर समजा साईन कॉस्ट टॅन जे पण येत असणार ते ते या ब्रॅकेटमध्ये काय आलेलं आहे टॅन आलेला आहे तर आता आपल्यापाशी कॉन्सेप्टच आहे की सब्टिट्युशनचा कॉन्सेप्ट आहे की जर इंट्रिग्रेशन ऑफ एफिक्स आणि या एफपिक्सचा डेरिवेटिव्ह जर इथं एपडेशिक्स असेल बघा या एफपिक्सचा डेरिवेटिव्ह याचा डेरिवेटिव जर एशिक्स असेल तर पुट करतो आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्रॅकेटमध्ये जे असते ते पुट करायचं तर ब्रॅकेटमध्ये टॅन आहे तर टॅनचा डिलेटिव्ह आहे तो सेक्स्क्वे्स तर तुम्हाला असं वाटेल वाटलं असं ना की बाबा इथं तर सेकस्कोरिक्स नाही आहे तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही कारण हे की इथं कॉस आहे तर कॉसचा जो रिलेटिव्ह असते हमेशा सेक असते तर वन अपॉन कॉस्क्वे्स म्हणजे सेकस्क्वेरिक्स होते वन अपॉन कॉस्क्युरिक्स म्हणजे काय हे पाहिपा अपॉमध्ये कॉस्क्युरिक्स आहे तर कॉस्कोरिक्स म्हणजे काय होतं सेकस्क्वेर म्हणजे प्रॉब्लेम कसं तयार होणार आपलं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आहे वन अपॉन कॉस्कोरिक्स अपॉनमध्ये कॉस कॉसचं रिलेटिव्ह कोण असते सेक तर वन अपॉन कॉस्क्युरिक्स म्हणजे काय होते सेकस्कोरक्स हा डी डीएक्स जसाच्या तसा बाकी सर्व जसाच्या तसा आहे पण वन मायनस टेनएक्स आहे तर इथं काय लिहिलं मी वन मायनस टेन एक्स इथं टू प्लस टेन एक्स आहे तर इथं काय लिहिलं मी टू प्लस टेन एक्स इन इक्वेशन वर फर्स्ट आता आता आपला कॉन्सेप्ट आहे सबट्युड्युशनचा सर्वात आधी इंट्रग्युशन ऑफ एफ एफॉपिक्स या एफ एफोपेक्सचा डेरिवेटिव्ह जर एफ डॅश एक्स असणार तर आपण पुट काय करतो एफ एफोपिक्स इज इक्वल टू टी तर बघा ज्या या ब्रॅकेटमध्ये जे असणार ते पुट करायचं आपण इथं या ब्रॅकेटमध्ये टॅन दिसत आहे पुट एक्स इज इक्ल टू टी अँड डिफरन्शिएट विथ रस्पेक्टिव्ह एक्स टॅन एक्सचा डेटिव्ह काय आहे सेकस्कोरिक्स हंड्रेड अँड वन पर्सेंट इथं सेकस्कोरिक्सच असला पाहिजे जर सेकस्कोरिक जर नसेल तर इथं पुट टॅन एक्स इज इक्ल टू टी आपण पुट करू शकत नाही आणि काही मुलाला असं वाटलं असेल की आ, सर आपण इथं सेक का नाही पुट करू शकत सेक इज इक्वल टू टी का पुट नाही करू शकत कारण सेक इज इक्वल टू टी जर पुट केलं तर सेक एक्सचा डेरीवेटिव्ह येतो सेक एक्स इन टू टेन एक्स आहे का इथं अवेलेबल नाही इथं टेनचा डेरीटिव्ह काय सेक स्क्वेअर एक्स म्हणून आपण काय पुट करसात टेनएक्स इज इक्वल टू टी आणि मी तुम्हाला एक इझी पण टेक्निक सांगितलेली आहे की जे या ब्रॅकेटमध्ये येत असते ते आपण काय करतो पुट करतो पुट काय करायचं टॅन एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टॅन एक्सचा डेरिवेटिव काय होतो सेकस्क्वेअर का एक्स आणि टीचा डेरिवेटिव काय होतो डी टी बाय डी एक्डी एक्स कसा आहे अपॉनमध्ये आहे इकड्याला काय होतं मल्टिप्लाय तर स्क्वेर एक्स डीएक्स इज इक्वल टू काय येणार डी टी याला इक्वेशन नंबर थर्ड द्यायचा मग फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड इक्वेशन हा जो फर्स्ट आहे या इक्वेशनमध्ये हे व्हॅल्यू हे दोन व्हॅल्यू पुट करायच्या कसा बघा हा आय आहे ना तर हा आय जसाच्या तसाच लिहिला मी हा आय काय लिहिलं मी जसाच्या तसाच लिहिला त्याच्यानंतर काय केलं इंट्रिग्रेशन साइन पण जसं जात असं लिहिलं बघा हे पहा हा आय जसा येत असा इंट्रिगेशन साईन जसं जात असा मग इथं काय दिसत आहे तुम्हाला बघा सेक एक्स डीएक्स आहे सेक एक्स डीएक्स तर सेक एक्स डीएक्स म्हणजे काय डी डीटी होतो सेक स्क्वेअर एक्स एक्स म्हणजे काय होतं टी टी ते पहा या सेक सेकस्क्वेर डिक्सचं की काय लिहिलं मी डी टी लिहिलं त्याच्यानंतर अप वनमध्ये हा वन पण जसं येत असा मायनस साईन पण जसं जात असं एक्स म्हणजे काय होतो टी मग अदर पॅकेटमध्ये बघा हा टू पण जसा जात असा प्लस पण जसा येत असा इथं टॅन एक्स म्हणजे काय होतो टी आणि त्याच्यानंतर आता हे पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं सॉल्व्ह बाय पार्शियल फ्रॅक्शन ज्यावेळेस पण आता हे प्रॉब्लेम पार्शियल फ्रॅक्शन आपण सॉल्व करतो तर हे इंट्रिग्रेशनचं साईन आपण रिमूव्ह करतो दोन मिनिटासाठी आता ज्यावेळेस हे इंट्रिग्रेशन साईन आपण काय करतो रिमूव्ह करतो तर त्याच्यासोबत हा इंट्रिग्रेशनचा सा साईन सोबत हा डी टी पण काय होणार रिमूव्ह होणार कारण यासोबतच हा राहतो कारण विथ रिस्पेक्ट टू टी असते या इंटिग्रेशनचा साईन आहे त्याच्यानंतर हे जर समजा रिमूव्ह केलं याच्या इथं न्युमिरेटरमध्ये काहीच नाही आहे न्युमिरेटरमध्ये काहीच नाही आहे म्हणजे काय येणार वन येणार म्हणजे की ते असं असं येणार मग आता वन अप वन वन मायनस टी अदर ब्रॅकेट टू प्लस टी है। आता याचा आपल्याला काय करायचं आहे पार्शियल पॅक्शन सॉल्व्ह करायचं आहे आता बघा हे पहा आलं वन अपॉन वन मायनस टी अदर ब्रॅकेटमध्ये टू प्लस टी इझी गोल्ड आता तुम्हाला माहितच आहे मी पहिली मेथड तर आहे वेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरचा टॉपिक आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट याच्यावरच प्रॉब्लेम येते हेच एक पार्शियल पॅक्शनच्या तीन केसेस आहे त्याच्यातली एक नंबरच्या केसवरच प्रॉब्लेम येणार आहे तर हे फर्स्ट नंबरचे केसेस आहे हे पाहता इथं वन मायनस टी आहे तर पहिल्या ब्रॅकेटला ए म्हणायचं ए अपॉन वन मायनस टी प्लस दुसरा ब्रैकेट आहे टू प्लस टी याला बी म्हणायचं बी अपॉन टू प्लस टी 4. First, याला इक्वेशन नंबर फोर कारण आधी फर्स्ट सेकंड आणि थर्ड दिलेलं होतं आता इक्वेशन नंबर काय आलं फोर पहिल्याला काय म्हटलं आपण ए ए अपॉन वन मायनस टी प्लस दुसऱ्याला काय म्हटलं बी बी अपॉन टू प्लस टी इथं मदत सेम काय राहणार हमेशा प्लसच राहणार मायनस राहणार का नाही त्याच्यानंतर एका हे डिनॉमिटरचं लिहिण्याची काहीच गरज नाही आहे ते कॅन्सल होऊन जाते वर काय वन त्याच्यानंतर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहायचा कसा बघा ए इन्टू टू प्लस टी याचा आणि याचा असा मल्टिप्लाय करायचा ए इन ब्रॅकेट टू प्लस टी मदत सेम हे प्लस त्याच्यानंतर बी इन्टू वन मायनस टी तर बी इंटू वन मायनस टी याला इक्वेशन नंबर काय द्यायला फिफ्थ त्याच्यानंतर दोन पार्टिशन करायचे एच्या खाली बघा काय तर एच्या खाली किती आहे वन मायनस टी आहे ते लिहायचं वन मायनस टी इज इक्वल टू झिरो इज इक्ल टू झिरो यायचं कारण आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आणि बीच्या खाली किती आहे टू प्लस टी आहे तर इथं टू प्लस टी लिहिलं इज टू झिरो झिरोच लियचं कारण आपल्या टीचे व्हॅल्यू काढायची आता बघा वन मानस टी इज इक्वल एच्या खाली बघितलं सर्वात पहिले बघा एच्या खाली घेते वन मायनस टी तर घेतलं आपण वन मायनस टी इज टू झिरो त्याच्यानंतर आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची तर हा मानस टी आहे इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतं प्लस टी हा मायस टी इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतं प्लस टी आता तुम्हाला असं वाटलं असणार की सर हा वन काय ट्रान्सफर नाही केला हा वन पण आपण ट्रान्सफर करू शकतो हा प्लस वन इकडे जर आला असता काय झालं असता मायनस वन आणि मायनस मायनस काय झाला असता प्लस म्हणजे टीची व्हॅल्यू काय आली असते वन आली असते कसं पण केलं तर सारखंच आहे आपण काय केलं इथं हा मायनस टी इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो प्लस टी म्हणजे टी की टीची व्हॅल्यू किती आली वन तर टी इज इक्वल टू वन पुटीन पुट इन इक्वेशन नंबर फिफ्थ या इक्वेशन नंबर फिफ्थमध्ये आपण पुट करायचा इकडे जर समजा टी असता आपण व्हॅल्यू अप केली असते पण इकडे काय सध्या वन आहे तर हा वन जसाच्या तसा आता त्याच्यानंतर हे जे आपण व्हॅल्यू बघितलेली आहे वन मायनस टी बघा हे एच्या याच्यात बघितलेली आहे एच्या खाली बघितलेले वन मायनस टी तर ओनली फॉर एच्या याच्यातच फूट करायची बीमध्ये पुट करण्याची काहीच गरज नाही आहे तर मग हे पा टीच्या जागी व्हॅल्यू पुट केली किती वन आणि बीवाला काय होतं झिरो तर मग टू प्लस वन टू प्लस वन किती होते थ्री थ्री मध्ये इकड्याला काय होतं डिवाइड म्हणजे वन अपॉइंट थ्री इज इक्वल टू ए म्हणजे एची व्हॅल्यू आली वन बाय थ्री त्याच्यानंतर बघा आपण बीच्या खाली बघितलेलं आहे जर समजा आपण बीच्या खाली बघितलं आहे टू प्लस टी बीच्या खाली किती आहे टू प्लस टी मग हा जो टू प्लस टी आहे टू प्लस टी इज इक्वल टू झिरो हा प्लस टू इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो मायनस टू प्लस टू इकडे काय होतो मायनस टू त्यानंतर पुटीन इक्वेशन नंबर इक्वेशन इक्वेशन नंबर फिफ्थ आता हा वन जसाच्या तसा आता कशाच्या खाली बघितला आपण बीच्या खाली बघितलं तर हा एवाला काय येणार झिरो प्लस हा बी जसाच्या तसा टीच्या जागी फक्त पुट काय केला मायनस टू मग तुम्हाला माहिती आहे की हा मायनस टू आणि हा मायनस सेन दोन जर मायनस सेन जर भेटले तर प्लस बनते मायनस मायनस काय झाला प्लस म्हणजे वन प्लस टू किती झाले थ्री आणि थ्री इन्टू मध्ये इकड्याला काय होतं डिवाईड म्हणजे की वन बाय थ्री इज इक्वल टू बी समजलं का इकडं अगेन्स होऊ बीच्या खाली बघा काय होतं टू प्लस टी टू प्लस टी इज इक्वल टू झिरो हा प्लस टू इकडे आल्यावर काय होतं मायनस टू हा प्लस टी जर इकडे आल्यावर काय झालं असता मायनस टी झाला असताना हे मायनस इथं पण देऊ शकतो असतो असं पण केलं असतं तरी चाललं असतं पण हा प्लस टू इकड्याला काय होतं मायनस टू पुटिनी क्वेशन नंबर फिफ्थ हा वन जसाच्या तसा आहे एवाला झिरो प्लस बी हा वन पण जसा जात असा हे इथं टी होता आता टीच्या जागी व्हॅल्यू मायनस टू पण मायनस मायनस काय झालं प्लस टू वन प्लस टू थ्री थ्री इन टू मध्ये एका डिवाईड व्हॅल्यू ऑफ ए अँड बी पुट इन इक्वेशन नंबर फोर्थ सिंपल आहे एच्या जागी फुट काय केलं वन बाय थ्री आणि बीच्या जागी फुट काय केलं वन बाय थ्री बाकी जसं जात असते पाहिजे इक्वेशन नंबर फोर्थ आहे या इक्वेशन मध्ये बघा हे पण वन अपॉन वन मायनस टी अदर पॅकेट टू प्लस टी इज इक्वल टू एच्या जागी वन बाय थ्री इथं आणि हे जसं जात असं वन मायनस टी प्लस इथं बीच्या जागी पण वन बाय थ्री आणि इथं टू प्लस आणि मग टेकिंग इंट्रिगेशन बोच सेल याला पण इंट्रिगेशन द्यायचं आता इंट्रिग्रेशन साईन दिलं तर विथ रिस्पेक्ट टू डीटी होता तर विथ रिस्पेक्ट टू काय ना डीटी याला पण इंट्रगेशन साईन द्यायचं आणि याला पण इंट्रगेशन साईन द्यायचं म्हणजे हा वन बाय थ्री आहे हा कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंट हमेशा इंट्रिग्रेशनच्या काय असतो बाहेर असतो हा आपण वन बाय थ्री हा कॉन्स्टंट इंट्रिग्रेशनच्या बाहेर आता कसं येणार मग इंट्रिगेशन ऑफ वन अपॉन वन मायनस टी अदर पॅकेज टू प्लस टी डीटी हा वन बाय थ्री काय ना बाहेर इंट्रिगेशन ऑफ वन अपॉन वन मायनस टी डीटी प्लस हा वन बाय थ्री काय आहे ना बाहेर एंट्रीग्रेशन ऑफ वन अपॉइंट टू प्लस टी डी टी बघा असं आहे ना वन बाय थ्री काय केला आपण बाहेर गेला हा वन बाय थ्री काय केला बाहेर हे जसं तसं आणि हा टॉपिक म्हणजे काय असतो आय असतो हा वन बाय थ्री जसं तसं आता सेम फॉर्म्युला आहे आपल्यापाशी वन अॉईंट वन मायनस टीचं इंट्रोग्रेशन काय होतं लॉग ऑफ वन मायनस टी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टीच्या समोर जर काही असेल तर ते अपनमध्ये लिहितो आता टीच्या समोर इथं मायनस साईन आहे तर ते अपनमध्ये मायनस साइन लिहावं लागेल जर इथं जर प्लस साईन असतं तर लिहिण्याची गरज नसती पण मायनस साईन आहे तर काय लिहावं लागेल अपनमध्ये लिहावं लागेल आता इथं बघा वन अपॉइंट टू प्लस टी आहे तर वन अॉईंट टू प्लस टीचं काय ना लॉग ऑफ टू प्लस टी टीच्या समोर काय प्लस साईन आहे आणि काहीच नाही आहे समजा इथं इथं जर समजा थ्री असता फोर असता तर तो ऑपनमध्ये लिहिला असता पण पण इथं काहीच नाही आहे तर हे लिहिण्याची गरज नाही आहे आता इथं काय इथं पण वन बाय थ्री आहे इथं पण वन बाय थ्री वन बाय थ्री काय काढला आपण कॉमन काढला आहे पहा वन बाय थ्री इथे वन बाय थ्री इथं काय काढलं आपण कॉमन मग हे पहा लॉग ऑफ टू प्लस टी हे समोर लिहिलं आणि हे प्लस आता एक हे मायनस सही नाही तर म्हणजे हे म्हणजे हे व्हॅल्यू कशीच झाली मायनसची झाली हे मागं लिहिली आपण मायनस लॉग ऑफ वन मायनस टी प्लस सी फॉर्म्युला आहे आपल्यापेक्षा की लॉग ए मायनस लॉग बी लॉग ए मायनस लॉग बी फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकलेला तुम्ही लॉग येतात त्याच्यामधला फॉर्म्युला लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ पहिले हे ए अपॉन बी म्हणजे लॉग ऑफ टू प्लस टी अपॉन वन मायनस टी प्लस सी आणि टीच्या जागी रिप्लेसमेंट टी काय टॅन एक्स आणि तो पण टॅन एक्स त्याच्यानंतर आपण एक अजून एक एक्झाम्पल बघू अत्यंत सोपी आहे एक्झाममध्ये आलेले आहेत हे सर्व प्रॉब्लेम आता बघा हे प्रॉब्लेम की इंट्रिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स अदर पॅकेट टू मायनस लॉग एक्स आणि अदर ब्रॅकेट टू लॉग एक्स मायनस वन डी एक्स तर सर्वात आधी सेम सर्वात पहिले काय करल तुम्ही लेट कन्सिडर आय इज इक्वल टू आणि हे प्रॉब्लेम जसंच्या तसं लेट कन्सिडर आय आणि हे प्रॉब्लेम काय केला आपण जसंच्या तसं इंट्रिगेशन ऑफ वन अपॉन एक्स अदर ब्रॅकेट टू मायनस लॉग एक्स आणि इथं टू लॉग एक्स मायनस वन एक्स याला इक्वेशन नंबर फर्स्ट याला आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे जे ब्रॅकेटमध्ये असते ते आपण पुट करतो जर समजा कोणाला कन्फ्युजन असलं की आता काय पुट करायचं इथं लॉग लागलेला आहे तर जे ब्रॅकेटमध्ये बघा काय आहे तर ब्रॅकेटमध्ये आहे लॉग एक्स तर पुट काय केलं लॉग एक्स इज इक्वल टू टी आणि लॉगिक्सचा डेरेटिव्ह वन बाय एक्स इथे अवेलेबल आहे बा वन अपॉन एक्स हा वन अपॉन एक्स तर पुट केला लॉग एक्स इज इक्वल टू टी याला इक्वेशन नंबर सेकंड डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉगिक्सचा डिरेटिव्ह काय येतो वन अपॉन एक्स टीचा डेरिवेटिव्ह काय येतो डी टी बाय डी एक्स हा डी एक्स कसा आहे अपॉनमध्ये आहे खाली असला इझिक्वल टू आहे तिकडे गेला की काय होतो वो वर जात होतो म्हणजे मल्टीप्लायमध्ये जातो वन अपॉन एक्स डी डीएक्स इजिकवल टू डी टी इक्वेशन नंबर थर्ड आणि फ्रॉम वन टू थ्रीनुसार फ्रॉम वन टू थ्रीनुसार इक्वेशन वनमध्ये सबटिशन करायचा बघा आता हा आय जसाच्या तसा हा जसाच्या तसा हे इझिक्वल टू सैन जसंच्या तसं हे इंट्रियन सैन जसंच्या तसं आता पहा वन अपॉन एक्स डी एक्स वन अपॉन एक्स टी एक्स वन अपॉन एक्स डी एक्स बघा वन अपॉन एक्स डी एक्स वन अपॉन एक्स एक्स म्हणजे काय होतं डी टी ते हे लिहिलं मी डी टी त्याच्यानंतर अपॉनमध्ये आहे हे अपॉनमध्ये हे पहा टू मायनस हे पहा टू मायनस इथं काय होतं लॉगेक्स लॉगेक्स म्हणजे काय होता टी इथं पण टू जसं तसा लॉगेक्स म्हणजे काय होते टी मायनस वन हे जसंच्या तसं आणि त्याच्यानंतर दोन बॅकेट तयार झालेले आहे म्हणजे सॉल्व्ह बाय पार्शियल फेक्शन आता ज्यावेळेस आपण पार्शियल फेक्शन सॉल्व्ह करतो त्यावेळेस हे इंट्रिग्रेशनचा आणि हा डी टी रिमूव्ह करतो आपण हा डी टी आहे इंट्रियन मन्द, ना हा डी टी आपण काय करतो रिमूव्ह करतो म्हणजे काय राहिलं वन अपॉन वन अपॉन टू मायनस टी आणि अदर पॅकेट आहे टू टी मायनस वन वन अपॉइंट टू मायनस टी अदर पॅकेट टू टी मायनस वन त्याच्यानंतर पहिल्या पॅकेटला काय म्हणायचं ए ए अपॉईंट टू मायनस टी प्लस म्हणत मधा सैन हमेशा काय राहते प्लसच राहते मायनस राहणार का नाही इथं फक्त प्लसच राहणार प्लस बी अपॉन बी अपॉन टू टी मायनस वन याला इक्वेशन नंबर फोर आता इथं जे पण असणार ते लिहितो आपण इथं काय वर आहे वन इथं केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन याचा मल्टिप्लाय सोबत ए मल्टिप्लाय बाय टू टी मायनस वन ए मल्टिप्लाय बाय टू टी मायनस वन प्लस बी मल्टिप्लाय बाय टू मायनस टी बी मल्टिप्लाय बाय टू मायनस टी इक्वेशन नंबर फिफ्थ याचा मल्टिप्लाय सोबत याचा मल्टिप्लाय सोबत आणि याचा मल्टिप्लाय एच्यासोबत त्याच्यानंतर बघा आता एच्या खाली काय आहे तर एच्या खाली किती आहे टू मायनस टी तर काय घेसाल तुम्ही टू मायनस टी घेताल टू मायनस टी इज इक्वल टू टू मायनस टी इज इक्वल टू झिरो हा मायनस टी ऐकल्याला काय होतो प्लस टी म्हणजे टूची व्हॅल्यू किती आली टी आणि हे जे व्हॅल्यू आहे टी इज इक्वल टू टू पुट इन इक्वेशन नंबर फिफ्थ जिथं जिथं टी आहे आता बघा जिथं जिथं टी आहे तिच्यात एक पुट करा पण आपण कशाच्या खाली बघितलं एची व्हॅल्यू की कशी काढली एच्या खाली बघितलं टू मायनस टी मायनस टीका होतो प्लस टी म्हणजे टीची व्हॅल्यू आहे टू आणि त्याच्यानंतर हे एच्या खाली बघितलं म्हणून फक्त एच्या इक्वेशनमध्ये पुट करा बीमध्ये पुट करण्याची गरज नाही तर हे तर वन इज इक्वल टू ए जसा तसा हा टू जसा तसा टीची व्हॅल्यू पण टूच आहे आणि मायनस वन हा तर झिरो येतो म्हणजे टू इंटू टू किती आहे फोर फोर मायनस वन थ्री बघा याच्या कसाला हे बघा टू इंटू टू किती आला फोर फोर मायनस वन थ्री थ्री ए थ्री इन टूमध्ये एकायला गातो डिवाईड ते एची व्हॅल्यू किती आली वन बाय थ्री आता बघा बीच्या खाली बघा काय तर बीच्या खाली किती आहे बीच्या खाली आहे टू टी मायनस वन टू टी मायनस वन इज इक्वल टू झिरो आता घ्यायचा आपण हे बघा टू टी मायनस वन इज इक्वल टू झिरो हा मायनस वन आहे इकडे आल्यावर काय होतो प्लस वन आणि हा टू इन टूमध्ये इकडे काय होतो डिवाईड म्हणजे टीची व्हॅल्यू किती आहे वन बाय टू पुट इन इक्वेशन नंबर फिफ्थ डबल जिथं जिथं टी आहे टीच्या जागी फुट करायचं वन बाय टू हे बघा हे इक्वेशन आहे पहिले हा वन जसं तसा लिहिसाल एची एची वॅल्यू काय असेल आता झिरो कारण आपण बीच्या खाली बघितलेलं आहे तर आता इथं फूट करायचा टीची व्हॅल्यू फुट काय कसाल वन बाय टू म्हणजे कसं येणार वन इज इक्वल टू हा झिरो प्लस बी हा टू जसा तसा मायनस आणि टीच्या जागी वन बाय टू हे बघा वन इज इक्वल टू हा झिरो प्लस बी आणि हा इथ इथं किती वन बाय टू आता टू इंटू टू फोर फोर मायनस वन थ्री बाय टू हा टू खाली आहे तर इकडे जाते वर आणि हा वर आहे तर हा खाली म्हणजे बी इज इक्वल टू आला टू बाय थ्री डबल काय केलं आपण व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन इक्वेशन नंबर फोर्थमध्ये एच्या जागी एची व्हॅल्यू पुट केली वन बाय थ्री आणि बीच्या जागी पुट केलं टू बाय थ्री आणि हे बाकी सर्व जसंच्या तसं टेकिंग इंट्रिगेशन बोथ साईड याला इंट्रिगेशन साईन दिलं हे इंट्रिग्रेशन साईन दिल्याबरोबर काय येणार इथं टी टी येणार इथं काय येणार डी टी याच्यातला वन बाय थ्री कॉन्स्टंट हा इंट्रिग्रेशनच्या बाहेर तर इथं काय राहणार वन अपॉईंट टू मायनस टी डी टी प्लस हा टू बाय थ्री कॉन्स्टंट इंट्रिग्रेशनच्या बाहेर वन अपॉइंट टू टी मायनस वन डी टी त्यानंतर हा म्हणजे काय असते आय असते हा वन बाय थ्री जस असा हे वन अपॉन टू मायनस ट्रीचं इंट्रिग्रेशन लॉग ऑफ टू मायनस टी पण टीच्यासमोर काय सांगण आहे मायनस साईन म्हणजे ठिकाणी लिहिलं आपण खाली लिहिलं हा टू बाय थ्री जस तसा वन अपॉइंट टू टी मायनस वनचं इंट्रिग्रेशन लॉग ऑफ टू टी मायनस वन पण टीच्यासमोर आहे टीच्यासमोर काय टू आहे हा आणि प्लस सी टू खाली आहे टू वर आहे हा काय होणार कॅन्सल होऊन जाणार त्याच्यानंतर बघा हा त्याच्यानंतर बघा आता बघा हा वन बाय थ्री आहे हा टू टून हा टू कॅन्सल झाला हा थ्री आणि हा थ्री हा थ्री काय काढला आपण कॉमन काढला हा कॉमन काढला आणि त्याच्यानंतर लॉग ऑफ टू टी मायनस वन हा समोर लिहायचं हे मायनस येईल लॉग ऑफ टू मायनस टी बघा काय करा वन बाय थ्री कॉमन काढला लॉग ऑफ टू टी मायनस वन हे आधी लिहिलं मायनस लॉग ऑफ टू मायनस टी कारण ते मायनस सेनवाला ते मागली याचा प्लस सी लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे ते लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणजे लॉग ऑफ टू टी मायनस वन अपॉन टू मायनस टी प्लस सी टीच्या जागी रिप्लेसमेंट लॉग एक्स टीच्या जागी रिप्लेसमेंट लॉग एक्स प्लस सी थँक्यू जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे फ्रेंड सर्कल आहेत त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, करा थँक्यू